नमस्कार, श्री शनिकम यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार, मी तेजस्वी, श्रीशाची मम्मी. तर तुम्ही मागच्या वेळेस आपला व्हिडिओ बघितलात असेल, त्यामध्ये मी घागऱ्याची खरेदी केली आहे आणि त्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे की मी श्रीशाचा राधा लुक करणार आहे. तर आजचा जो आपला व्हिडिओ होणार आहे तो होणार आहे राधा लुक वरती. तर मी आज श्रीशाला राधा करणार आहे, कारण गोकुळाष्टमी जवळ आलेली आहे आणि स्कूलमध्ये लहान मुलांना, म्हणजे मुलींना राधाचा लुक आणि मुलांना कृष्णाचा लुक वगैरे करून बोलवतात. तर मी म्हटलं चला लवकरच तुमच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करूया, म्हणजे तुम्हाला सुद्धा ज्यावेळेस गोकुळाष्टमी येईल त्यावेळेस असा लुक क्रिएट करता येईल. तर मी त्यासाठी जे साहित्य आणलं आहे ते सुद्धा बघूया. जसं की मी म्हंटल आपण लागणारं साहित्य बघूया. तर हा तुम्ही घागरा घेतलेला बघितलात असेल, तर हा आहे घागरा आणि ही माझ्या ड्रेसवरची ओढणी, त्याचा मी चुनरी म्हणून असा उपयोग करणार आहे. त्याचबरोबर इथं मेकअपचं साहित्य घेतलंय. तर मी इथं पावडर घेतलेली आहे, काजळ घेतलंय, लिप बाम घेतलाय, लिपस्टिक घेतलेली आहे, हायलायटर थोडस लावणार आहे आणि हा मेकअपचा ब्रश, मॉइश्चरायझर आणि हे आय शॅडो आहे. नंतर इथं ज्वेलरीमध्ये मी कमरेला लावायला असा छल्ला घेतलेला आहे, हे आपलं म्हणजे गळ्याबरोबर घालण्यासाठी आणि लागलंच तर एक असावं म्हणून मी हे सुद्धा घेतलेलं आहे. गळ्यातला सेट आहे, हे मागे हेअरस्टाईलला लावण्यासाठी घेतलेलं आहे. नंतर हा बाजूबंद म्हणून मी वापरणार आहे, हे दोन बाजूबंद आहेत, हे गळ्यातला आहे आणि हे असं गुलाबाच्या फुलांचं कानातलं आहे. त्याचबरोबर मागच्या साईडला असं हेअरस्टाईलला लावण्यासाठी हे मी फुल वापरेन आणि हे सुद्धा. आणि ही जी राधाची अशी म्हणजे कपाळावरची बिंदी आणि नाकातली गोल चमकी नथ असल्यासारखं ती आहे. आणि मळवट मध्ये म्हणजे आपण पांढऱ्या टिकल्या लावण्याऐवजी मी अशी एक मळवट पट्टी सुद्धा आणलेली आहे आणि त्याबरोबर थोडासा पांढरा गंध आणि हे सुद्धा मी हेअरस्टाईल मध्येच वापरणार आहे. त्याचबरोबर हेअरस्टाईलचा बंड, कारण केस आहेत लांब तरी सुद्धा थोडेसे म्हणजे गोल करून असे मोठे, तिथं मी तिचा बंड तयार करणार आहे. त्यासाठी हे बंड लागणार आपल्याला आणि ह्या पिना आणि ह्या क्लिप्स. तर आता ह्या एवढ्या साहित्यात मी श्रीशाचा छान असा राधा लुक करणार आहे आणि बांगड्या दाखवायच्या राहिल्या, कारण बांगड्या आधीच हातात गेलेले. श्रीशा दोन्ही हातातले दाखव, अशा अशा ग झुमका ना. चला तर आता लुक क्रिएट करायला सुरुवात करूया. तर मी आधी श्रीशाला घागरा घालते. तर श्रीशाला मी घागरा घातलेला आहे आणि त्यावर ही अशी ओढणी. तर ओढणीच्या मी अशा तीन प्लेट्स पाडलेल्या आहेत आणि पुढच्या साईडला इथं जसं आपण साडीची पिन लावतो तशी पिन लावली आहे आणि तिसरी प्लेट घेऊन इथं अशी पिन आतल्या साईडने लावलेली आहे खाली घागऱ्याला आणि हे असं आहे. तर आता मी इथं सुद्धा एक पिन लावून घेणार आहे, म्हणजे ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या आहे तशा राहतील. जशी आतल्या बाजूने पिन लावून घ्यायची, एकदम छान असं फिटिंगला झालेलं आहे. आता तिची मागच्या साईडची ओढणी आहे, तिचा वापर आपण असा करणार आहे, कारण आपण घागरा म्हणजे लुक मध्ये बघतो की ओढणी अशीच असते. तर ही अशी ह्या बाजूला हा काट आला पाहिजे, तिथं आपण ठेवून देऊया. तुम्ही बघितलं असेल मी इथे एक पिन लावलेली आहे, इथं आतल्या साईडने एक पिन लावलेली आहे, इथं सुद्धा एक पिन लावलेली आहे आणि हा जो मागचा पदर आहे ओढणीचा तो असा घेऊया आणि हा छोटासा काट आत असा इथं म्हणजे आत खोचूया आणि अजून एक पिन आपण असे आतल्या साईडने लावून घेऊया. म्हणजे ज्यावेळेस मुली शाळेत जातील, स्कूलमध्ये जातील, त्यावेळेस त्यांचं काहीच हलणार नाही व निघणार नाही. म्हणजे आता प्रॉपर ही ओढणी तिच्या ह्या ड्रेसवर घागऱ्यावर सेट झालेली आहे, बघू शकता. वाटलं तर तुम्ही अशी सुद्धा एक ओढणी लावू शकता, म्हणजे हिचं अजून एक पिन लावू शकता, पण मी नाही लावत. आता हे झालेलं आहे, आता आपण तिची हेअरस्टाईल करायला घेऊया. तर मी आता हेअरस्टाईल करण्यासाठी डबन आणि हे ब्लॅक चार बो घेतलेले आहेत आणि यू पिना. तर आता आपण हेअरस्टाईल करायला सुरुवात करूया. तर मी आता व्यवस्थित तिचे केस विंचरून घेते. तर केस विंचरून झालेले आहेत, आता आपण इथं तिची बोनी घालूया. थोडीशी वरच्या साईडला घालायची, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस तिने चुनरी टाईप माझी जी ओढणी आहे ती लावणार आहे त्यावेळेस ती छान बसेल म्हणून. तुम्हाला जर कोणती वेगळी हेअरस्टाईल येत असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. तर आता असं वरच्या साईडला सगळे केस मी असे घेतलेले आहेत गोल फिरवून आणि तर त्यावरती सुद्धा एक बो लावूया. खालच्या साईडून
ओके असे दोन पार्ट करून घेते आणि ह्या असा ह्या बाजूला आणि दुसरा पार्ट ह्या बाजूला करून घेते आणि आता यू पिना लागतील आपल्याला त्याच्या खालच्या बाजूला यू पिना खोचून घ्यायच्या त्रिशाचे असे खालच्या साईडला बेबी हेअर आहेत ते वर येत आहेत म्हणून मी थोडस पाणी आणलं आहे हाताला आणि ते लावून घेते कारण मी आधी जे केस धुतलेले आहेत आणि आज संडे आहे तर केस छान असे धुवून घेतलेले आहेत आणि केस धुतलेला सुद्धा व्हिडिओ त्रिशाचा आपल्या चॅनेलवर आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा तर हे बसत नाही तर मी ते क्लिप लावून घेते तर अशी तशी क्लिप लावून घेते म्हणजे तिथं असं जास्त खाली खाली दिसणार नाही तर आता अजून थोड्याशा यूपीना लावते तिथल्या साईडला आणि आपण हेअरस्टाईलच्या ज्या वेळेस हेअरस्टाईल लावणार आहे म्हणजे हेअरस्टाईलचे जे साहित्य आहे तर त्यावेळेस तर हे सर्व झाकूनच जाणार आहे तरी सुद्धा एकदम व्यवस्थित दिसण्यासाठी मी ह्या केसांना सुद्धा व्यवस्थित यूपीन लावून घेते त्रिशाची बघ तर त्रिशाचा बन तयार झालेला आहे केस सिल्की असल्यामुळे त्या बन मधून सुद्धा बाहेर यायला लागलेत तर आता हेअरस्टाईलमध्ये मी हे जी गळ्यातलं वगैरे घालणार आहे त्याची डिंगी आहे पण ती थोडीशी म्हणजे खराब झालेली आहे तर मी ह्याचा वापर इथं हेअरस्टाईलला लावणार आहे आणि काळजी घ्यायची यूपीना लावताना नाहीतर असं मुलींच्या डोक्यात वगैरे लागू शकत तर हे असं वरून लावलंय आणि खालच्या साईड ना हे लाल आणि पिवळ्या फुलांचं सुद्धा माझ्याजवळ एक हेअरस्टाईल आहे तर ती अशी लावणार आहे तर ह्याला सुद्धा आपण असंच यूपीनने व्यवस्थित अटॅच करून घेऊया आता मी इथं मधल्या साईडला सुद्धा एक ब्रोच आणलेला आहे आणि हा त्रिशाच्या ड्रेसचा आहे तो मी हेअरस्टाईलला इथं वापरणार आहे त्याने आपली हेअरस्टाईल छान दिसते बघू शकता आपली हेअरस्टाईल आहे ती कम्प्लीट म्हणजे मागच्या साईडची झालेली आहे आता पुढून करूया म्हणजे त्रिशाला बिंदी वगैरे लावता येईल तर आता मागची हेअरस्टाईल बघितलेली आहे आणि मी पूर्ण हेअरस्टाईल आपली पुढची झाल्यावर सुद्धा दाखवते तर त्रिशाचा असा मी म्हणजे त्रिशाची जी हेअरस्टाईल आहे ती नेहमी अशी असते आम्हाला सुद्धा खूप आवडते आणि तिला सुद्धा आवडते आणि आम्ही ज्यावेळेस केस वगैरे कट करायला जातो आणि तिथं गेल्यावर त्रिशा म्हणते की मला नको ही हेअरस्टाईल पण जे सलोनवाले ते आहे ते सुद्धा म्हणतात नको तू बाळ केस वाढवू तुला असेच केस छान दिसतात तर आता आपल्याला त्रिशाची म्हणजे इथं बिंदी लावायचे म्हणून हेअरस्टाईल करून घेऊया तर मी ह्या साईडला क्लिपा लावून घेते त्याच्यावर अशी बिंदी लावून घेते तर बिंदी तर ही जी बिंदी आहे ती मी त्रिशा 4 वर्षाची असेल त्यावेळेस घेतलेली तिला राधा करण्यासाठी आणि तिने अजून व्यवस्थित जपून ठेवली आहे ज्यावेळेस मी त्रिशाला राधा करते दुर्गा मातेचा सुद्धा लुक केला आहे त्यामध्ये सुद्धा मी हीच बिंदी वापरलेली आहे तर आता ही बिंदी तिला व्यवस्थित लावून घेते तर आता बिंदी लावून झालेली आहे राधा अशीच बिंदी लावते आणि त्याबरोबरची ही नतली सुद्धा आहे ती आपण मेकअप झाल्यानंतर लावूया तिथं अशी म्हणजे आपली राधा छान दिसेल तर आता आपण पुढची गोष्ट करूया ती म्हणजे तिचा मेकअप मेकअप मध्ये सगळ्यात आधी आपण तिला मॉइश्चरायझर लावून घेऊया आता आपण तिला हिरोची अशी व्हाईटनी म्हणजे पावडर आहे लूज पावडर तर मी ती लावून घेते त्या ब्रशने तर छान अशी पावडर सुद्धा मी आता लावून घेतलेली आहे अजून काहीच मी जास्त तिला लावणार नाही तर हे थोडस हायलाइटर लावून घेणार आहे ते सुद्धा तिच्या नाकावरती म्हणजे त्रिशाचं नाक छान हायलाइट करेल त्यानंतर ही नक्की घे ना म्हणून हायलाइटर लावलं ना तर आपल्या नाकावर अगं असं नाक लांब दिसत हायलाइटर बस
लिपस्टिक थोडीशी डार्कच पाहिजे म्हणून मी रेड कलरची लिपस्टिक घेतलेली आहे ती सुद्धा तिला व्यवस्थित लावते. लिपस्टिक दुकानात आहे म्हणजे तिला म्हणायचंय की जे आपलं म्हणजे शॉप आहे त्या शॉप मध्ये हा लिपस्टिक वगैरे विकायलाय तर ती म्हणते तुम्ही लगेच या आणि ही लिपस्टिक घेऊन जावा. निशाला लिपस्टिक लावून झालेली आहे. आता आपण तिच्या डोळ्यात थोडस काजळ घालूया कारण की माझ्या पहिले डोळ्यात घालायची होती. थांबा खाली नको तर आता आम्ही काजळ लावून घेत आहोत. तर आता थोडस मी काजळ लावते निशाला बरोबर. इकडे बघ काजळ लावून झालेला आहे. आता मी ह्याच काजळाचा वापर लाइनर म्हणून सुद्धा करणार आहे आणि एकदम थोडस वरच्या साईडला काजळ लावून घेणार आहे. तर अशा तऱ्हेने आपला डोळ्यांचा मेकअप काजळ लावून वर लाइनर म्हणून पण मी ह्याचाच वापर केलेला आहे. आता मी ह्याच्यावर हे ड्राय असं ग्लिटर आहे डोळ्यांच ते सुद्धा लावते म्हणजे तर अशा पद्धतीने मी डोळ्याचा मेकअप करून घेतलाय. तर तुम्ही सुद्धा असं घरच्या घरी म्हणजे करू शकता ह्या गोष्टी असतील तर. आता मी तिला जी ही मळवट पट्टी आणलेली आहे ती लावून घेते. अशी मळवट पट्टे आणि ह्याच्यामध्ये पण दोघं आपल्याला काही वेगळं करायला लागत कारण लुक वगैरे ज्यावेळेस क्रिएट करायचा असतो त्यावेळेस सकाळ सकाळी मुलांना लवकर आवरून म्हणजे स्कूलमध्ये लावून द्यायचं असतं शाळेत लावून द्यायचं असतं तर आपल्याला होत नाही ना त्या टिकल्या वगैरे लावणं. तर ही अशी पट्टी आणली आणि चिकटून दिली तरी चालते. तर ही टिकली सुद्धा मी आता लावून घेते. तर आता आपण इथं मध्ये अशी ही टिकली लावून घेऊया. आणि अजून थोडस भरगच दिसण्यासाठी मी इथं एक व्हाईट कलरची टिकली असे म्हणजे छोट्या छोट्या टिकलेल्या होते चारच घालू नको आता अजिबात. हे तर इथं मनगटावर बांधण्यासाठी आहे पण आपण भाग्या भरपूर घातलेल्या आहेत म्हणून मी याचा वापर असा बाजूबंद म्हणून करते. तर आता हे तर आपण दोन बाजूबंद घातले त्याचबरोबर हे गळ्यातलंय तर आता गळ्यात घालूया. गळ्यातच असतं बाय समोर कसं आणि तर जे आपण गळ्यात घातले ते जी दिंगी होती त्याची मी हेअरस्टाईल केली होती थोडीशी खराब झाली आणि हे कानातलं आहे त्याला इतरशी तारेसारखं आहे तर ते आता आपण कानात अडकून घेऊया आणि मग प्रेस करूया म्हणजे ते व्यवस्थित बसेल. तर मी इकडे सुद्धा घातलेलं आहे. आता हे तर सर्व घालून झालेलं आहे
पण गळा इथं थोडासा मोकळा दिसतोय म्हणून मी तुम्हाला जसं की मगाशी म्हटलं हे छोटस गळ्याबरोबर गळ्यातलंय ते तो मी तिला गळ्यात घालते म्हणजे तिला गळा पूर्ण कव्हर होईल ते नाही घालायचं हे तुझ्या ड्रेसला माहित असते थांब गळा पूर्ण असा कव्हर झालेला आहे आणि दिसताना सुद्धा छान दिसतंय भरगच्च आणि त्याच्या बरोबर हे एक लॉंग आणि हे कानातले सुद्धा आहेत आणि हे म्हटलेलं घालायचं पण हे एवढं बरोबर वाटलं नसतं म्हणून मी तेच घालूया म्हटलं कारण थोडासा हा जो लुक आहे तो ब्राइडल झालेला आहे त्याच बरोबर कृष्ण उभी राहा तर कृष्ण म्हणलं की मोराचं स्थान खूप मोठं आहे राधा कृष्ण म्हटलं तर माझ्याजवळ ही मोराचा छल्ला आहे हा मोराचा छल्ला मी तिच्या इथं चंद्रेजवळ लावते श्रीकृष्ण बघ आणि आता एक राहिलं हेअरस्टाईल लावायची ते म्हणजे ह्या टिकल्या तर मी तिच्या हेअरस्टाईल मध्ये ह्या टिकल्या सुद्धा लावते इकडे बघ कृष्ण माझ्या खूप चांगलं दिसते आपण मग अशी राजा रूप करण्यासाठी साहित्य बघितलं पण आता आपण नक्की काय काय वापरलंय ते सुद्धा बघूया तर स्टार्टला आपण राधाची हेअरस्टाईल बघूया तर इथं आम्ही हेअरस्टाईलसाठी बन वापरलेला आहे हा ड्रेसचा ब्रोच आहे तो वापरलेला आहे जे आपण गळ्यात व हातात बांधलेला आहे ही त्याची बिंदी आहे त्याचा मी हेअरस्टाईलसाठी उपयोग केलेला आहे आणि हे सुद्धा म्हणजे लाल पिवळी गुलाबाची फुलं इमिटेशनलच आहे ते सुद्धा वापरलेलं आहे नंतर पुढच्या साईडला ह्याच्या केसांच्या वरती टिकल्या लावलेल्या आहेत आणि ही अशी राजस्थानी बिंदी सुद्धा लावलेली आहे अजून नाकातलं घालायचंच आहे आणि अशा पद्धतीने आपली पूर्ण हेअरस्टाईल तयार झालेली आहे आपण मेकअपमध्ये काय काय वापरलेलं आहे तर काजळ आणि काजळचाच आयलायनर केलेला आहे आणि काजळ डोळ्यात सुद्धा घातलेला आहे त्याचबरोबर थोडस ड्राय म्हणजे नीट आय शॅडो लावलेला आहे आणि लिपस्टिक लावलेली आहे थोडस हायलायटर आणि त्याच्या आधी मॉइश्चरायझर सुद्धा लावून घेतलेला आहे नंतर ही मळवटपट्टी लावलेली आहे आणि मळवटपट्टी थोडीशी लांबलांबट घेतली कारण मला त्याच्यामध्ये ह्या अशा पांढऱ्या डॉट डॉट टिकल्या द्यायच्या होत्या कारण मी जसं की म्हणलं सकाळी सकाळी हा लूक करून मुलांना पाठवायचं असतं आणि ते होत नाही आपल्यानं एवढं म्हणजे तुम्ही एवढं जरी केलं आणि मुलींना पाठवलं तरी बास आहे नंतर हातामध्ये मी अशा बांगड्या घातलेल्या आहेत इथं बाजूबंद म्हणून मी ह्या हेअरस्टाईलचा म्हणजे ही जी गळ्यातला सेट आहे त्याचाच वापर केलेला आहे ह्या बाजूला पण सेम आणि हे असं गळ्यात फुलांचा हार हे गळ्याबरोबर एक ज्वेलरी घातलेली आहे हे असं कानातलं फुलांचंच घातलेलं आहे त्याने खूपच छान लूक असा उठून दिसतो आणि ही ओढणी मी अशी ओढणीचा यूज केलेला आहे तर जसं की मी म्हटलं मुली मोठ्या असतील थोड्या तर आपण जे ते गंगावन सप्लिमेंट मिळतं त्याची पेड्याची वेणी करून इथे असे धाग्याने बांधू सुद्धा शकतो पण लहान मुलगी आहे म्हणून मी अशी हेअरस्टाईल करून त्याच्यावरती ही अशी ओढणी ठेवणार आहे आणि रेड कलरची असल्यामुळे छान अशी ही दिसते आणि ट्रान्सपरंट आहे आतला ब्रोच सुद्धा दिसत आहे आणि बन घातल्यामुळे ही इथाशी बसलेली आहे तर आता इथं आपण एक यूपिन घालूया म्हणजे ही व्यवस्थित ओढणी सेट होईल तर इथाच हे चुनरी लुक क्रिएट झालेला आहे आणि आपण बघतो तर राधा अशीच असते ती अशी सुद्धा करू शकते आणि असा छान लुक तयार झालेला आहे आता फक्त त्यामध्ये एक गोष्ट कमी आहे ती म्हणजे इथली नथनी आता ती घालूया त्रिशाला थोडासा प्रॉब्लेम आहे अशी नथनी वगैरे किंवा नथ जरी घातली तरी तिच्या लगेच डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते त्यामुळे मी ही लास्ट घालणार आहे थोडस ही कर लूज करून आवळ म्हणून आवळ नाही तर आपली राधा छान अशी तयार झालेली आहे तर हिचा संपूर्ण लुक आपण टेरिसवर जाऊन बघूया म्हणजे सनलाईट मध्ये हा एकदम छान उठून दिसेल श्रीशाचा फायनल लुक तर तयार झालेला आहे कशी दिसते तर हे असं नाकातलं हे गळ्यातलं श्रीशाशी बोलते आणि ही अशी चुनरी आणि हा फायनल लुक तयार आहे राधाचा तुम्ही सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर असा तुमच्या मुलींचा नक्कीच लुक करू शकता त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे तुम्ही अजून एक ह्यात गोष्ट करा ज्यावेळेस गोकुळाष्टमी असेल त्यावेळेस मी सुद्धा श्रीशाला इथं म्हणजे मेहंदीनं आणि इथं मेहंदीनं असे छान तिथे हात सुद्धा कलर करणार आहे पायाला सुद्धा कलर करू शकता पण मी आता नाही केलं कारण म्हटलं नको आत्ता पण तुम्ही असा नक्कीच लुक क्रिएट करू शकता ओके हो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.
आणि जर तुम्हाला अजून कोणते लुक हवे असतील लहान मुलींचे तर ते सुद्धा मला सांगा, मी नक्की करेन हिचे लुक।